अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते देशात भाजपची सत्ता होती अटलजींच्या नेतृत्वात भाजप एक नंबरचा पक्ष बनला होता तेव्हाची ही गोष्ट मुंबईत शेरीफ नाना सुधा समा यांच्या घरी काही राजकीय नेते मंडळी पार्टी करत होते या पार्टीत तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांना विचारलं की सध्या केंद्रात भाजपची सत्ता आहे दिल्लीत तुमचा पक्ष एक नंबरवर आहे पण महाराष्ट्रात मात्र शिवसेना तुमच्या वरचढ ठरते ठरतीये तिथे शिवसेना हा पक्ष तुमच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत असतो तिथे नेतृत्व कमी पडतंय का यावर उत्तर देताना प्रमोद महाजन म्हणाले जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात आम्ही लहान भावाच्याच भूमिकेत आहोत पण जेव्हा बाळासाहेब नसतील तेव्हा महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाच्या या, हिंदु या युतीत भाजप हा एक नंबरचा पक्ष असेल हे झालं एक भाकीत पण आजची परिस्थिती पाहता ही गोष्ट अगदी तंतोतंत खरी ठरताना दिसतीये ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजदीप सरदेसाई यांनी एका मुलाखतीत बोलताना या भविष्यवाणीची आठवण करून दिली आहे एकोणाशे एकोणनव्वद साली प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाली तेव्हापासून राज्यात शिवसेनेला नेहमीच जास्त जागा मिळायच्या प्रादेशिक पक्ष असल्याने मराठी माणसाचा शिवसेनेकडे जास्त कल होता त्यात बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व मराठी माणसाला जवळचही वाटायचं त्या तुलनेत भाजप हा जरा बाहेरून आलेला पक्ष होता त्यामुळे पंचवीस वर्षांच्या युतीत आपोआपच शिवसेनेचं पाड जड व्हायचं शिवसेना कायमच मोठ्या भावाच्या भूमिकेत असायचा पण बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर शिवसेनेची सगळी सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात आली आणि हे सगळं चित्र बदललं दोन हजार चौदाच्या निवडणुकीदरम्यान देशात मोदी लाट पसरली होती आणि त्यानंतर हळूहळू राज्यातलं शिवसेनेचं वर्चस्व कमी व्हायला लागलं दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर ही युती तुटली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली तेव्हाही शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणून पक्षावर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती या सगळ्यात भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या वरचढ होऊ लागली दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे आम्ही हिंदुत्वासाठी हे बंड केलंय असं म्हणत याच मुद्द्यावर भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली या बंडखोरी नंतर तर शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्न उभे राहिले शिवसेना कुणाची हा वाद तब्बल आठ महिने चालला आणि या सगळ्या घटनांनंतर आता निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली सध्या राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार आहे त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी युतीत भाजपाच शिवसेनेच्या वरचड ठरलीय मागील आठ वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेच्या वरचढ होऊ पाहत होती त्याला आता यश आलंय भाजपची सगळी राजकीय खेळी बघता आतापर्यंत राज्यात लहान भावाच्या भूमिकेत असलेली भारतीय जनता पार्टी यापुढे युतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल आता असं दिसून येत यातून निश्चितच प्रमोद महाजनांची ती भविष्यवाणी खरी ठरलीये हे सुद्धा सिद्ध होत इथून पुढच्या काळात राज्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत राहण्यासाठी भाजप अजून कोणत्या खेळी खेळतंय हे बघणं महत्वाचं ठरेल पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सांगायला विसरू नका धन्यवाद